नमस्कार, सुप्रभात, मी स्वाती गोडसे. आमच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे राज्यातून. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत. महत्त्वाची बैठक त्यांच्यासोबत ते घेणार आहेत. COVID-19 संसर्गाची परिस्थिती तसंच नव्या कोविड विषाणूपासून कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यावरती यामध्ये चर्चा होणार आहे. तसंच राज्यामधील महानगरपालिकांमध्ये 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते 6 संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या नव्या उपाययोजनांचा देखील मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत या बैठकीत. पुढच्या महिन्यात भारतात लसीकरणाची सुरुवात होण्याचीही शक्यता आहे आणि त्या संदर्भातही पूर्वनियोजनावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही महत्त्वाची बैठक आज दुपारी पार पडणार आहे. उदय जाधव यांचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. उदय, या बैठकीचे तपशील. स्वाती, आज दुपारी ही महत्वाची बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकारी यांच्यासोबत महत्वाची बैठक करत आहेत. हे संपूर्ण वर्ष जर आपण बघितलं की कोविड वर्षच आहे आणि या संपूर्ण कोविड वर्षामध्ये ज्या काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि पुढे काय करावे लागणार आहे याचा संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे. सद्यस्थितीमध्ये कोविडची काय परिस्थिती आहे, कोविडचा प्रादुर्भाव, कोविडचा संसर्ग कुठेपर्यंत आहे, किती नियंत्रणामध्ये आहे याचा आढावा घेतला जाणार आहे. ज्या ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्या पुढे कायम ठेवायच्या किंवा नाही त्याबद्दल देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या ब्रिटनमध्ये ज्या प्रकारे कोविडचं नवीन रूप जे आहे ते पाहायला मिळत आहे, त्यानुसार केंद्र सरकारने संपूर्ण विमान सेवा जी आहे ब्रिटन ते भारत ही रद्द केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून परदेशातून कुठल्याही व्यक्ती महाराष्ट्रातून कुठल्याही मार्गाने आतमध्ये येऊ नये त्या दृष्टिकोनातून देखील उपाययोजना करण्यात येतील. आणि त्याचबरोबर सध्या राज्यातल्या प्रमुख महानगरपालिका क्षेत्रांमध्ये रात्रीच्या वेळेला संचारबंदी सुरू करण्यात आलेली आहे. या रात्रीच्या वेळेला संचारबंदी सुरू करत असताना त्याची जी अंमलबजावणी करत असताना सर्वसामान्य नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा जे आहेत त्यांच्यावरती कुठेही काही परिणाम होऊ नये त्या दृष्टिकोनातून देखील नियोजन करण्यात येणार आहे. आणि हे आता वर्ष संपत आलेलं आहे, पुढील वर्षी कशा प्रकारे नियोजन करता येईल वेगवेगळ्या उपाययोजनांचं त्याबद्दल देखील महत्वाची चर्चा होणार आहे. त्यात सगळ्यात महत्वाचं असणार आहे लसीकरण कार्यक्रमाचा, कारण लसीकरण कार्यक्रम करत असताना तळागाळातल्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लसीकरण जे आहे ते पोहोचवावं लागणार आहे. लसीकरणासंदर्भात तर प्रत्येक नागरिकाच्या मनात उत्सुकता आहे. आज दुपारी ही बैठक पार पडते. या बैठकी संदर्भातील तपशील असेच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या माहितीसाठी. आणि यानंतर आणखीन एक कोरोना संदर्भातलीच महत्वाची बातमी आहे, ती म्हणजे ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानं राज्यानं खबरदारीची पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते 6 संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत हा निर्णय लागू करण्यात आला आहे. सोबतच संपूर्ण युरोप आणि मध्य पूर्व देशांमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसंच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनाही होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. युरोपियन देश, मध्य पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे नववर्षाचं स्वागत घरात बसूनच करावं लागणार आहे. तर आंतरराष्ट्रीय विमानानं येणाऱ्या प्रवाशांना थेट क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. तर ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना सक्तीच्या क्वारंटाईनमध्ये रवाना करण्यात येत आहे. किमान 7 दिवस स्वखर्चानं प्रशासनानं नेमून दिलेल्या हॉटेल्सपैकी एका हॉटेलमध्ये त्यांना राहावं लागणार आहे. 5 ते 7 दिवसांनी RT-PCR ही टेस्ट केली जाईल आणि टेस्ट निगेटिव्ह आली तरच घरी सोडण्यात येईल. पण जर टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि लक्षणं नसली तर त्याच हॉटेलमध्ये किंवा रुग्णालयात पुढचे 14 दिवस त्यांना राहावं लागणार आहे. चेक इन करताना प्रवाशांचा पासपोर्ट हॉटेल व्यवस्थापनाकडे जमा केला जाईल. मुंबई विमानतळावरती ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व फ्लाईट्समधील प्रवाशांना ही नियमावली लागू असणार आहे. एखाद्या प्रवाशाला पुढे पुणे किंवा बंगळुरूला जायचं असेल तरी देखील 7 दिवस क्वारंटाईन राहावंच लागणार आहे. आणि त्यामुळे मी मुंबईत राहणार नाहीये, मला पुढे प्रवास करायचा आहे हे कारण चालणार नाहीये, या नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागणार आहे. लंडन से आता है तो उससे रिपोर्ट करा के ही आएगा ना, रिपोर्ट बिना थोड़ी ना आएगा. मेरा जो रहा है उसका धंधा बने होटल का धंधा करवाने का चक्कर है. पैसे गरम जेब गरम कर रहे हैं इन लोगों, जेब गरम के इनके पास में पैसे नहीं है, होटल वाले का धंधा करा रहे हैं इन लोग. जब उन लोग लंडन से बैठेगे तो रिपोर्ट कराएगा तभी तो आएगा इधर.
तर या प्रवाशाची आपण ही प्रतिक्रिया बघितलेली आहे, असा तुम्हाला संताप व्यक्त करून चालणार नाहीये, कारण अर्थातच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी, आपल्या सगळ्यांच्या फायद्यासाठी, सगळ्यांचं आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी सरकारनं, प्रशासनानं ही नियमावली आखून दिलेली आहे आणि त्या नियमांचं सर्वांनाच पालन करायचं आहे. कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसाठी हे नियम नाही आहे, तर प्रत्येकासाठी, जगातल्या प्रत्येकासाठी, जो जो प्रवास करेल त्यासाठी ही नियमावली आहे आणि त्यामुळे प्रवाशांनी असा वाद न घालता, असा वाद जर तुम्ही घातला तर तो तुमच्याच अंगलट येईल, कारण त्याला दंड देखील होऊ शकतो आणि त्यामुळे हे जे नवीन नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करणं हे बंधनकारक असणार आहे. कारण ब्रिटनमध्ये नवीन प्रकारचा विषाणू, कोरोनाचा हा जो प्रकार आहे तो वेगानं वाढतो आणि त्याचा वेग आणखीन पसरू नये याचसाठी ही नवीन निर्बंध जे आहेत ते लागू करण्यात आले. ब्रिटेन में बढ़ते हुए कोरोना के नए स्ट्रेन को देखते हुए महाराष्ट्र सरकार ने 22 दिसंबर से नाइट कर्फ्यू का ऐलान किया है, जब जहां देर रात 12 बजे से सुबह 6 बजे तक सभी चीज़ों पर पाबंदी लग जाएगी. ब्रिटेन से आने वाली सभी फ्लाइटों पर रोक लगा दी गई है. वहां से जो भी पैसेंजर आ रहे हैं उन्हें CISF, BMC और पुलिस सीधे क्वारंटाइन कर रही है. BHT के दर्जनों बसें एयरपोर्ट पे हैं, जहां पैसेंजरों को एयरपोर्ट से होटल ले जाया जाएगा, जहां 5 से 7 दिन के बाद उनका RT-PCR टेस्ट किया जाएगा. RT-PCR टेस्ट के बाद में उन्हें देखा जाएगा, क्या कोई पैसेंजर कोविड पॉजिटिव पाया जा रहा है तो उन्हें सीधा अस्पताल ले जाया जाएगा. ये सुरक्षा के इंतजाम इसलिए लिए गए हैं कि जो सेकेंड फेज की बात हो रही है उसका असर बॉम्बे में फिर ना हो सके, जिसके चलते एयरपोर्ट पे कड़े सुरक्षा के इंतजाम किए गए हैं. इस समय हमारे साथ में कई लोग हैं जो अपने पैसेंजर्स को लेने हुए यहाँ एयरपोर्ट पे आए हुए हैं. सर, हमें बताएंगे आप किससे लेने आए हैं और आपके जो यात्री वो कहाँ से आ रहा है और क्या दिक्कतों का सामना करना पड़ रहा है, क्या आपको जानकारी मिली है? UK से आ रहा है मेरा ब्रदर और मेरी भाभी और मेरी मदर, तीन है. अभी वो लोग अंदर ही है. अभी वो कहाँ जा रहे हैं, क्या कर रहे हैं पता नहीं चलता है, कुछ समझ नहीं पड़ते क्या होगा. हम लोग गुजरात से आते हैं. कितने बजे से फ्लाइट आई, क्या आपको कोई जानकारी दी गई कि उनको क्वारंटाइन किया जाएगा या कहाँ लेके जाएंगे? उनको कुछ पता नहीं है, वो बोल रहे हैं होटल में ले जा रहे हैं, कौन से होटल में ले जा रहे हैं, कहाँ ले जा रहे हैं, क्या करेंगे वो कुछ पता नहीं है. देखिए, साफ तौर पे जो पैसेंजर UK से आए हुए हैं उनके जो भी रिश्तेदार आए हुए हैं वो परेशान हैं कि उन्हें कहाँ क्वारंटाइन किया जाएगा, उन्हें कहाँ लेके जाएंगे, अभी इसकी कोई जानकारी नहीं है. पर महाराष्ट्र सरकार ने सुरक्षा के मद्देनज़र बहुत ही टाइट सिक्योरिटी रखी है कि कोई भी पैसेंजर किसी के सीधे संपर्क में ना आए, सीधा उसे होटल ले जाया जाएगा जहाँ उनका 5 से 6 दिन के बाद में RT-PCR टेस्ट किया जाएगा. ये सुरक्षा के मद्देनज़र अगर जो भी पैसेंजर कोविड पॉजिटिव पाया जाता है तो उसे सीधा अस्पताल ले जाएंगे या उन्हें घर छोड़ दिया जाएगा. रमाकांत तिवारी, News 18 इंडिया, मुंबई. तर इंग्लंडला कोरोनानं पुन्हा एकदा गाठलंय. हा कोरोना पूर्वीच्या कोरोनापेक्षा वेगळा आहे आणि त्याचा प्रसाराचा वेग अधिक असल्यामुळे अवघ्या काही दिवसात त्यानं इंग्लंडला विळखा घातलाय. खरं तर काही महिन्यांपूर्वीच या कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळाली होती, मात्र त्याचा फैलाव वाढल्यामुळे इंग्लंडमधील आरोग्य यंत्रणा आता खडबडून जागी झाली आणि त्याचमुळे हा नवा कोरोना रोखण्यासाठी आता इंग्लंडनं लॉकडाऊनचं अस्त्र उपसलंय. इंग्लंडमध्ये कोरोनाचा हाहाकार. कोरोनाच्या नव्या विषाणूचा कहर. इंग्लंडमध्ये पुन्हा लॉकडाऊन. एकीकडे जगाला हादरवून टाकणाऱ्या कोरोना व्हायरसची लस बनवण्यात संशोधकांना यश आलंय, तर दुसरीकडे इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. डिसेंबर महिन्यात कोरोनाची लाट येणार असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती आणि ती अखेर खरी ठरली आहे. रविवारी इंग्लंडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल 35,000 वर गेला होता. यावरून तुम्हाला इंग्लंडमधील कोरोना लाटेची कल्पना आली असेल. खरं तर इंग्लंडवासी नाताळाची तयारी करत असतानाच कोरोनानं पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये हाहाकार उडवून दिला. विशेष म्हणजे कोरोनाच्या या नव्या विषाणूचा कमी वेळेत जास्त लोकांमध्ये प्रसार होतो, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. कोरोनाचं हे नवं रूप संशोधकांसाठी आव्हान ठरलंय. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडनसह अन्य भागात कोरोनाचे निर्बंध लागू करण्याची घोषणा केली. तसंच ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले. इट सीम्स दॅट द स्प्रेड इज नाउ बीइंग ड्रिव्हन बाय द न्यू व्हेरिएंट ऑफ द व्हायरस व्हिच वी स्पोक अबाउट अर्लियर दिस वीक अँड ऑल्दो देयर इज कन्सिडरेबल अनसर्टेनिटी इट मे बी अप टू 70%
more transmissible than the old variant, the original version of the disease. It is with a very heavy heart, I must tell you, we cannot continue with Christmas as planned. In England, those living in Tier 4 areas should not mix with anyone outside their own household at Christmas. कोरोनाच्या नव्या विषाणूने इंग्लंडला हादरून सोडलंय, कारण पूर्वीच्या कोरोना व्हायरसच्या तुलनेत हा कोरोना 70 पट अधिक वेगाने पसरतो. खरं तर नोव्हेंबर महिन्यात या नव्या कोरोना विषाणूची चाहूल आरोग्य यंत्रणेला लागली होती. डिसेंबर उजाडता उजाडता त्यावर शिक्कामोर्तब झालंय. ब्रिटन सरकारने क्रिसमससाठी 5 दिवसांकरता कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता, पण वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. आता केवळ 1 दिवस कोरोनाचे निर्बंध शिथिल केले जाणार आहेत, मात्र त्यातही नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. कोरोना विषाणूचा हा नवीन प्रकार, ब्रिटनच्या जवळपास 60 वेगवेगळ्या भागांमध्ये हा कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आलाय. लंडन, केंट, एसेक्स आणि हर्टफोर्डशायर या भागात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. इंग्लंडच्या दक्षिणेला असलेल्या भागात कोरोनाच्या नवीन विषाणूनं थैमान घातलंय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आलेत. कोरोनाच्या चौथ्या टप्प्यासाठी तयार करण्यात आलेले नियम नागरिकांसाठी लागू करण्यात आले. लोकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध लावण्यात आले. केवळ आवश्यकता असेल तरच नागरिकांना घराबाहेर जाता येणार आहे. लोकांना आपला परिसर सोडून अन्य परिसरात जाता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी 2 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. नाताळच्या दिवशी कुटुंबाव्यतिरिक्त लोकांना भेटण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच नाताळच्या दिवशी केवळ 3 कुटुंबांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये 2 आठवड्यांसाठी हे कोरोनाचे निर्बंध लागू करण्यात आले. 30 डिसेंबर नंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रसाराचा आढावा घेतला जाणार आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या स्वॅब टेस्ट दरम्यान कोरोनाचा हा नवा प्रकार समोर आलाय. अत्यंत वेगाने या विषाणूचा संसर्ग होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. खरं तर ब्रिटनने कोरोनावर लगाम लावण्यासाठी लसीकरण सुरू केलंय. जवळपास 35,000 लोकांना लस देण्यात आली आहे. आगामी काळात 20 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. मात्र त्याच दरम्यान कोरोनाच्या नव्या विषाणूने हाहाकार उडवून दिल्यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणेचं धाबं दणाणलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. आणि यानंतर आता बातमी आहे सोलापुरातून, कारण केंद्राचं पथक आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि त्या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची ते पाहणी करणार आहे. ऑक्टोबर महिन्यात आपण पाहिलं, अतिवृष्टी आणि पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमधील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बघायला मिळालं. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अगदी तुटपुंजी मदत मिळाली, मात्र केंद्र सरकारकडून त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. मात्र आता अखेर नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज केंद्राचं पाहणी पथक जे आहे ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि आज सकाळी 9 वाजल्यापासून हे केंद्राचं पथक पाहणी दौरा सुरू करणार असून सुरुवातीला ते मोहोळ तालुक्यातल्या लांबोटी या गावची पाहणी करणार आहे. माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तसंच उत्तर सोलापूरमधील तालुक्यांमधील वाहणाऱ्या सिना नदीकाठी मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि त्यामुळे नदीकाठचा शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला होता. या ठिकाणची देखील हे पथक पाहणी करणार आहे. खरं तर आम्ही न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं या पट्ट्यातील समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या आणि त्यानंतर अखेर आज केंद्राचं पथक मोहोळ तालुक्यातल्या लांबोटी, कोळेगाव, पेनूर तसंच पंढरपूरमधील गावं असतील त्यासोबतच मंगळवेढा, सांगोला या सगळ्या तालुक्यांमधील गावांच्या नुकसानीची पाहणी जी आहे ते करणार आहे. त्यामुळे आता केंद्राकडून तरी शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळते का ही आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे या पाहणीनंतर नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमचे सोलापूरचे प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत आहेत. सागर, नेमकं कसं स्वरूप असणार आहे या पाहणी दौऱ्याचं? स्वाती, आपण पाहतोय की ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठा हाहाकार जो आहे तो सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये देखील पाहायला मिळाला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती खरतर केंद्रीय पथक जे आहे ते ऑक्टोबर महिन्यात किंवा नोव्हेंबर महिन्यात मध्ये येणं अपेक्षित होतं, मात्र असं असताना उशिरा का होईना अखेर सरकारला, प्रशासनाला जाग आली आणि हे आज पथक सोलापूर जिल्ह्यामध्ये येते. खरतर सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठा फटका बसलेला आहे. जवळपास शासकीय आकडेवारीनुसार जवळपास 980 कोटी रुपयांचं नुकसान जे आहे ते सोलापूर जिल्ह्यातील झालेलं आहे. अर्थात 980 कोटी हे शासकीय आकडेवारी आहे, प्रत्यक्षात मात्र त्याहूनही अधिक नुकसान झाल्याचं एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालेलं होतं. आणि असं असताना आज त्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय पथक जे आहे त्यांचा आज पाहणी दौरा जो आहे तो सोलापूरमध्ये आहे. सुरुवातीला आपण पाहिलं की मोहोळ तालुक्यातल्या लांबोटी गावामध्ये हे पथक जाणार आहे.
न्यूज 18 लोकमतने सातत्याने हा प्रश्न जो आहे किंवा शेतकऱ्यांची ही ती समस्या आहे निर्माण झाली ती दाखवली होती आणि त्याचाच कुठेतरी परिपाक म्हणून आपल्याला पाहायला मिळते की लांबोटी गावातून केंद्रीय पथक आज सुरुवात करणार आहे सोलापूर जिल्ह्यातील पाहणी नुकसान पाहणी दौऱ्याला. आणि एकंदरीतच आज दिवसभर म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे पथक जे आहे ते सोलापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाणार आहे. त्यामध्ये मोहोळ असेल, पंढरपूर असेल, सांगोला, मंगळवेढा या भागामध्ये जे नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणची हे पाहणी करणार आहे. त्यामुळे एकंदरीतच आता ह्या पाहणी दौऱ्यानंतर तरी शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळते का? कारण राज्य शासनाकडून तुटपुंजी मदत असल्याचं या शेतकऱ्यांकडून बोललं गेलं. त्यानंतर केंद्रीय पथक पाहणी करते आणि त्यांच्याकडून तरी पुरेशी मदत मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्वाती. अगदी खरे सागर. आणि आज सोलापूर जिल्ह्यातल्या कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आणि तालुक्यांमधल्या कोणकोणत्या गावांचा हे पथक पाहणी दौरा करणार आहे आणि पाहणी झाल्यानंतर प्रतीक्षा आहे प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, आज होणाऱ्या पाहणी दौऱ्यासंदर्भातील अपडेट सोलापुरातून अशीच आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तूर्त धन्यवाद सागर. बघूयात पुढची बातमी. कृषी कायद्याच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना आणि भाजपकडून 4 दिवसांच्या किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा सांगलीमधून माजी कृषी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 24 डिसेंबरपासून क्रांतीसिंग नाना पाटील यांच्या सांगलीच्या किल्ले मच्छिंद्रगड गावामधून भाजप नेते आशिष शेलार यांच्या हस्ते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत या यात्रेला सुरुवात होणार असल्याचंही आमदार खोत यांनी स्पष्ट केलंय. रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने किसान आत्मनिर्भर यात्रा आम्ही काढणार आहोत. या यात्रेमध्ये पूर्ण वेळ मी स्वतः आणि आमदार गोपीचंद पडळकर हे असणार आहेत. आणि पुढची बातमी आहे शेतकरी आंदोलनासंदर्भातली. केंद्र शासनानं केलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्ली इथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल नाशिक इथून निघालेला किसान सभेचा मोर्चा रात्री चांदवडला पोहोचला आणि त्यानंतर तिथे त्यांनी मुक्काम केलेला आहे. सध्या थंडीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे हे आंदोलनकर्ते जे आहेत शेतकरी ते ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून ह्या थंडीपासून स्वतःचा बचाव करताना दिसले. तर आज सकाळी हा मोर्चा जो आहे तो मालेगावकडे जाणार असून तिथे सभेचं आयोजनही करण्यात आलंय आणि त्यानंतर हा मोर्चा दिल्लीकडे रवाना होणार आहे. बघूयात पुढची बातमी. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देणारं पत्र लिहिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिष्टमंडळासह थोरातांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी सोनिया यांचं पत्र देखील मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केलं. यावेळी नितीन राऊत, वर्षा गायकवाडही उपस्थित होते. याच्यामध्ये असं काही समजण्याचं काही कारण नाही. पत्र लिहिलं म्हणजे काही वेगळं समजण्याचं काही कारण नाही. एक संवाद आहे, पत्ररूपी संवाद आहे, एवढंच त्याचा अर्थ आहे. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष म्हणून ते आहेत, त्यामुळं काही ना काही एखादी चांगली गोष्ट केली तरी त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्यानं असतो. यामध्ये वेगळं काही नाही. आमची आघाडी भक्कम आहे, एकत्रपणे काम करतो. मार्गदर्शन करण्याची ज्या पद्धतीनं माननीय शरद पवार साहेब आम्हाला मार्गदर्शन करतात, सोनियाजी करतायत, एवढाच फरक काय? एकत्र भीटी गाठी नाही, पत्ररूपाने ते केलंय. अध्यक्ष जे मिळालेलं आहे सन्माननीय आमदार भाई जगताप, हे अत्यंत अग्रेसिव्ह आणि युनियनचे एक मोठे पुढारी या राज्यातले आहेत. खूप अनुभव त्यांना प्रशासनाचा आहे आणि संघटनेचा सुद्धा आहे आणि त्या पद्धतीनं एक अत्यंत दमदार अध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर दमदार टीम आदरणीय सोनियाजींनी मुंबई करता ही दिलेली आहे. असं आहे की शेवटी त्यांना आता पूर्ण मुंबईचं काम करायचं आहे. निवडणूक अजून दूर आहे, ते काम करणार, 227 वर काम करणार. शेवटी बसता येईल, काय करायचं ते पाहता येईल, परंतु काम मात्र ते 227 जागा आपल्याला उभा करायचे या पद्धतीने करतील. शेवटी आम्ही जर काम केलं तरच आघाडीला मदत होणार आहे. 227 वर काम करावं लागणार आहे, त्या पद्धतीने ते 227 जागांकरता काम करतील. राम मंदिराचा मुद्दा राजकारणातून दूर व्हायला हवा. राम मंदिराच्या वर्गणीच्या नावानं जे सुरू आहे ते दुर्दैवी असल्याचं मत शिवसेना खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलंय. तर यावर काही तासातच राऊतांना भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर आलंय. संजय राऊतांना 2024 ची भीती वाटतीये का असा सवाल भाजप आमदार आशिष शेलारांनी केलाय. राम मंदिराचा मुद्दा आता राजकारणातून दूर व्हायला पाहिजे. राम मंदिराचं राजकारण केव्हा तरी संपावं,
आता हे वर्गणीचं काय प्रकरण काढलं नवीन माहित नाही. 4 लाख स्वयंसेवक गावागावात जाऊन वर्गणी गोळा करणार. मला असं वाटतं अयोध्येच्या राजाला जी राष्ट्राची अस्मिता आहे त्यालाही घरोघर जाऊन वर्गणीचं जे नवीन काय चाललं आहे प्रकरण ते काय लोकांना मान्य नाही. इनके मन में डर क्यों है? 2024 के चुनाव में भी शायद फिर एक बार हार देखनी पड़ेगी, इसका डर इनके मन में है. लेकिन भारतीय जनता पार्टी के लिए राम मंदिर निर्माण का कार्य ये तब भी राजनीतिक नहीं था, आज भी राजनीतिक मुद्दे का सवाल नहीं. जिनके पेट में दर्द राम मंदिर के पाया भरनी के कार्यक्रम में भी हुआ था उन्हीं के आंखों में आज तकलीफ हो रही है. आणि आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदीची मर्यादा वाढणार आहे. धान खरेदीची मर्यादा एकरी 9 क्विंटल ठेवल्यानं जिल्ह्यातले हजारो धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. उर्वरित धान्य खासगी व्यापाऱ्यांना विकावं लागेल या भीतीनं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. आणि याच बातमीची दखल घेऊन राज्याचे नगरविकास मंत्री गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी मंत्री दादा भुसे आणि कृषी सचिवांशी केली दूरध्वनीवरून चर्चा केली आणि धान खरेदीची मर्यादा वाढवण्याची त्यांनी सूचना केली. त्यामुळे लवकरच एकरी 16 ते 20 क्विंटल धान खरेदीचा वाढीव मर्यादेचा आदेश जो आहे तो निघणार असल्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि अशी माहिती देखील पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. गेल्या वर्षी जेवढं आपण 16 क्विंटल पर एकरी आपण धान खरेदी करत होतो यावेळेस नियम थोडा म्हणजे निर्णय बदलला आहे. परंतु या बाबतीमध्ये धान खरेदी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे झाली पाहिजे यासाठी मी जिल्हाधिकारी आणि संबंधित सचिव आणि कृषी मंत्री दादा भुसे यांना विनंती केलेली आहे आणि लवकरच कोणी निर्णय. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच निमित्तानं जो महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये पंतप्रधान मोदीही सहभागी होत आहेत. तर आज पंतप्रधान या विद्यापीठाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. अलीगढ मुस्लिम विद्यापीठ हे मुस्लिम विचारवंतांचं एक महत्त्वाचं केंद्र मानलं जातं आणि त्यामुळे पंतप्रधान आज कोणते विचार मांडतात, कशावर चर्चा करतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 56 वर्षांनी भारताचे पंतप्रधान या विद्यापीठाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत. 1964 नंतर कोणतेच पंतप्रधान या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येही गेलेले नाही आहेत. त्यामुळे मोदींचं आजचं भाषण हा या विद्यापीठाच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. आणि बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र थोड्याच वेळात स्पीड न्यूजमध्ये भेटतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.